आपण वेगवेगळ्या प्रकारचे भाताचे प्रकार करत असतो, त्यामध्ये मसाले भात, फोडणीचा भात, साधा भात किंवा जिरा राईस, पण आज मी मस्त असा निलंगा राईस तयार करणार आहे. हा भाताचा प्रकार आहे, हा लातूरमध्ये खूप फेमस आहे. लातूरचा निलंगा राईस तुम्ही ट्राय करणार असेल तर ही रेसिपी पाहिल्यानंतर नक्कीच ट्राय कराल. त्यासाठी मी 2 वाटे तांदूळ आणि 1 वाटी मसुरीची डाळ घेतलेली आहे. सर्वप्रथम 2 पाण्यांनी ही डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ. डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे, पण जास्त चोळायचे नाही, नाही तर त्याचा वास निघून जातो. त्यानंतर कुकर गरम करायला ठेवला, त्यात 1 ते 2 पपळी एवढं मी तेल टाकून घेतलं. बरं, हा राईस सहसा डालडा तुपात करतात, पण आपण डालडा तूप खात नाही, त्यामुळे आपण सूर्यफुलाचं तेल घेतलेलं आहे. त्यात मोहरी टाकली, तेजपत्ता टाकला, खडे मसालेमध्ये लवंग, मिरे आणि विलायचीचे तोंड मोकळे करून घेतले आणि ती त्यात टाकून घेतली. छान तडतडली की त्यात थोडेसे शेंगदाणे टाकून घेतले. शेंगदाणे छान फ्राय होऊ द्यायचे, म्हणजे खरपूस शेंगदाणे खूप छान लागतात भातामध्ये. आणि त्यानंतर आपण उरलेले मसाले त्यात ॲड करणार आहे. तर थोडेसे शेंगदाणे तडतडले की आपण त्यात हिरव्या मिरच्यांचे काप करून घेतले होते, थोडेसे मोठे मोठेच काप करायचे आणि थोडासा कांदा लांबा लांबा कापून घेतला होता तो त्यात टाकून घ्यायचा. आणि ते व्यवस्थित फ्राय झाले की त्यात लसूण अद्रकची पेस्ट टाकायची. आज मी लसूण अद्रकची पेस्ट तयार केली नव्हती म्हणून मी विकतची टाकली, तुम्ही फ्रेश टाकली तरीही चालेल. आणि त्यात बटाटे टाकून घेतले. मी साधारण मध्यम आकाराचे 2 बटाटे घेतले, त्याचे साल काढून काप करून घेतले आणि ते भातात टाकून घेतले. 1 टोमॅटो टाकला आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर फोडणी टाकली की कोथिंबीरीची खूप छान चव फोडणीला येते. आणि थोडेसे वाटाण्याचे दाणे टाकले आणि हे छान सगळं फ्राय करून घेतलं. हे सगळं फ्राय करताना त्यानंतर त्यात मसाले ॲड केले. त्यात मी गरम मसाला, बिर्याणी मसाला, लाल तिखट, थोडीशी 1 चिमूट हळद आणि धने जिरे पूड टाकलेली आहे. ते मसाले छान व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे. या निलंगा राईस आपण करताना लाल तिखट आवर्जून टाकायचं, म्हणजे भाताला खूप छान रंग येतो. आणि त्यानंतर डाळ तांदूळ धुतले होते ते त्यात टाकून घ्यायचे. डाळ तांदूळ धुवून तेलात फ्राय केले की आपल्या राईसला खूप छान चवही येते आणि रंगही खूप छान येतो. आणि एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. साधारणपणे 3 वाट्या आपले डाळ तांदूळ आहेत तर 6 वाट्या पाणी गरम करायला ठेवायचं, म्हणजे आपल्या भाताला खूप छान असं मॉइश्चर येतं आणि छान भात टेस्टी पण लागतो आणि मोकळाही होतो. त्यानंतर भाताला च्या पाण्याला उकळी आली की त्या चवीनुसार मीठ टाकायचं. पाण्याच्या अंदाजानं मीठ टाकलं की मिठाचा अंदाज आपल्याला बरोबर येतो, त्यामुळे मीठ सुरुवातीला न टाकता पाणी टाकल्यानंतर मीठ टाकायचं आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्या झाल्या की आपला राईस खूप छान तयार होतो. बरं, शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला आणखी कुठला भाताचा प्रकार बघायचा आहे, तो आपण आपल्या रेसिपी चॅनलवर नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. आणि अशा प्रकारे आपला राईस तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता हा चवीला तर इतका छान झाला होता, आमच्या घरी तर सगळ्यांना फार आवडला. तुम्ही हा प्रकार नक्की करून पहा आणि आपल्या रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त